अनेकांच्या पोटामध्ये गोळा येणं स्वाभाविक आहे आणि तो आलाच पाहिजे. जर आला नसेल तर मग काय उपयोग आहे? अनेकांचे डोळे पांढरे झालेच पाहिजे आणि ते पांढरे झाले नाही तर उपयोग काय आपला? की सत्तेच्या दिशेने सगळे जातात. आज सुद्धा तेच चाललेलं आहे. पण हा एक लढवई आहे की तो सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आलेला आहे. की हे सरकार निर्गुण तर आहेच, एवढं निर्गुण सरकार यापूर्वी मी तरी कधी पाहिलं नव्हतं. आणि निर्लज्ज आहे, कारण त्यांनी जे काही केलेलं आहे हे माझ्या माता भगिनींची डोकी फोडलं. म्हणूनच आई म्हणतात हा परिवार, म्हणूनच म्हणतात सहकुटुंब सहपरिवार. आणि हा सहपरिवार माझ्या शिवसेना परिवारात आलेला आहे. म्हणजे परिवार आपला मोठा वाढतोय. अनेकांच्या पोटामध्ये गोळा येणं स्वाभाविक आहे आणि तो आलाच पाहिजे. जर आला नसेल तर मग काय उपयोग आहे? अनेकांचे डोळे पांढरे झालेच पाहिजे आणि ते पांढरे झाले नाही तर उपयोग काय आपला? तर त्या पांढऱ्या डोळ्यांना भगव्याचं तेज आपल्याला दाखवायचं. साजन मध्ये तुम्ही भेटला होता, त्यावेळेला आपली एक जुंबी चर्चा झाली. विशेष म्हणजे साधारणतः एक राजकारणामध्ये अशी पद्धत आहे की सत्तेच्या दिशेने सगळे जातात. आज सुद्धा तेच चाललेलं आहे. पण हा एक लढवई आहे की तो सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आलेला आहे. सत्ता आणण्यासाठी इकडे खूप जण आहेत. आता एवढे जण झाले की त्यांनाच कळत नाही माझा पुन्हा म्हणून. सगळे उपरे आयाराम बसले डोक्यावरती, एकमेकांच्या डोक्यावरती काय होणार आहे त्यांचं त्यांनाच कल्पना. आणि साजन तुम्ही शिवसेनेत आलात, मी तुम्हाला त्या नुसतं असंच लटकवणार नाहीये. कारण की आईनं सांगितलं की आता साजनची जबाबदारी माझी आहे. तुम्हाला जबाबदारी दिली तर कळणार आहे. हो एकच बहीण साजन भाई. साजन नुसतं श्रीमुंडा वगैरे तेवढं पुरतं मर्यादित राहायचं नाही, पूर्ण नगर आहे. आणि ज्या ज्या वेळेला मला वाटेल त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरावं लागेल, पिंजून काढावं लागेल. नवीन नेतृत्व आपल्याला उभं करायचं आणि ही जबाबदारी पेलण्याची ताकद तुमच्यात आहे. म्हणून मी तुम्हाला शिवसेनेचं उपनेतेपद देतोय. साजन एकटा नाही आहे, परिवार कशा आहे. मग आम्ही फिरणार तर आपल्याला असं सगळ्या महाराष्ट्र पिंजून काढायला लागेल. कारण आजचा हा प्रवेशाचा हा सोहळा आनंदाचा क्षण नक्कीच आहे. पण आपल्याला नेमकं काय करायचं याची कल्पना तुम्हाला असायलाच पाहिजे. परवा मी गेलो होतो साधारणतः 9, 9:30 to 10 ते जालनामध्ये. तुम्हाला माहिती आहे काय भेटेल तिथे? जाऊन मी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आलो. वाईट एका गोष्टीचं वाटतं, संताप एका गोष्टीचं वाटतो की हे सरकार निर्गुण तर आहेच, एवढं निर्गुण सरकार यापूर्वी मी तरी कधी पाहिलं नव्हतं. आणि निर्लज्ज आहे, कारण त्यांनी जे काही केलेलं आहे की माझ्या माता भगिनींची डोकी फोडलं. पण खरोखर मी बघून आलो आणि ते आंदोलन सांगत होते, हात जोडून सांगत होते की तुम्ही लाठी मार करू नका, आम्ही शांततापूर्ण आंदोलन करतो. तरी सुद्धा बेछूट लाठी मार केला, घरात घुसून मारलेले आहेत, हवेत गोळीबार केलेले आहे, अश्रुधूर सोडलेले आहे. आणि आता त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. पण तुम्ही काय केलं होतं, यांनी काय केलं होतं? अरे ते केलं होतं म्हणून तर तुम्ही बसलात ना. पण 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेला मराठा आंदोलन हे होत नव्हतं असं तर मान्य होत होतच. पण तुमच्यापैकी सुद्धा त्याच्या आंदोलनात त्या असतीलच ना. मला सांगा, आपलं सरकार असताना तुमच्यावरती आम्ही चालवल्या गेल्या होत्या का? कधीच नाही. तुम्ही न्याय अंकासाठी बसलेला आणि हे सरकार एक सगळ्यांना असं संकेत देत आहे, याद राखा जर कोणी न्याय हक्कासाठी आंदोलन करेल आम्ही डोकी फोडून टाकू. हे सरकार आपल्याला पाहिजे. बारसूचे जे गरीब तिथली जनता आहे त्यांना ती रिफायनरी नको आहे. असाच बेछूट लाठीमार तिकडे केला आणि माता भगिनीने असं त्यांनी मारलं की मला सांगता येत नाही. त्यांच्या वेदना त्यांनी त्यामध्ये सांगितल्या. खरोखर
निर्गुण आणि मोलाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीने संदर्भ वारकऱ्यांवरती लाठी बांधलेला हे नुसतं म्हणजे कोणी बोलायचं नाही अहम करसो कायदा अहम करसो कायदा चालला नाही त्या कायदा सकट हे सरकार आम्ही तोडून मोडून टाकू त्याच्यासाठी आपल्याला लढायचं आणि ही जबाबदारी घेऊन भगवान लावायचं म्हणजे नुसता भगवान नाही लावायचा तो अन्याय जे करतायत अत्याचार जे करतायत त्यांच्या राजकारणात बिमोड करून आपल्याला भगवान लावायचा तरच छत्रपती शिवाजी महाराजची जय ही घोषणा आपण द्यायला लायक ठरवू आणि मला खात्री आहे तुम्ही एका निश्चयाने आलेला आहात ही जबाबदारी तुम्ही पेलणार याच्याबद्दल मला खात्री आहे लवकरात लवकर कारण तसंही आमचं ठरलंय की प्रवेश झाल्यानंतर तुमच्या इथे जाहीर सभा घेईल जाहीर सभेला येणार दरम्यानच्या काळामध्ये कदाचित आता कारण पाऊस असून म्हणजे पावसाळा तसा बघितलं तर सुरू आहे आमचं पावसाळा चांगला होती सुरू आहे तुमच्या इकडे काय आणखी एक गोष्ट अशी आहे की मधल्या काळात काही विभागात अतिवृष्टी झाली होती बरोबर मी हिंगोलीच्या सभेत गेलो हिंगोली आणि नांदेड बऱ्यापैकी पाऊस आहे पण तिथल्या काही शेतकऱ्यांशी बोललो आणखी काही शेतकरी मला रोज पन्नास कोणतरी कुठून तरी भेटत असत कोणतरी सांगत असतं मागे जी काही अतिवृष्टी झाली होती आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई नाही मिळाली मग ती कधी मिळणार हे आता जी सगळी पिकं सरकून गेलेत त्याची कधी मिळणार कुठची कधी मिळणार विमा कधी मिळणार कशा काही नाही फक्त पक्ष फोडायचं आणि लोक जर का उभी राहिली रस्त्यात आंदोलनासाठी तर त्यांना सटून मारायचं हे काम हे सरकारचं चाललंय आता हे सरकार आपल्याला उलटून टाकायलाच लागेल तर आणि तरच आपला महाराष्ट्र आणि आपला देश वाचेल तुम्ही योग्य वेळेला